Hello student, good morning to all. Today is 4th of December 2020 and today onwards we'll start our second term syllabus. Our new chapter is 2.4 Anna Krakatoa. So this lesson is related of volcanic eruption. So we'll see that. ज्वालामुखीचा जो काही उद्रेक कशा पद्धतीने होतो ते आपण या लेसनमधनं बघणार आहोत. So see, the Krakatoa is an island in the Sunda Strait between Java and Sumatra in Indonesia. Indonesia madhe beta ahet Java and Sumatra, tacha madhe aankhi ek beta ahe je ahe Sunda Strait, ani tya thikani Krakatoa he ek island ahe. It is known for its volcano which erupts regularly. आणि हे जे काही क्रकोटोवा आहे हे ओळखलं जातं त्याचा उद्रेकासाठी, जे रेग्युलरली तिथून उद्रेक होत असतो ज्वालामुखीचा. What is a volcano? आता volcano म्हणजे काय? A volcano is a crack or opening in the earth's crust. आपली जी पृथ्वी आहे तिच्या आतमध्ये लाव्हा रस आहे आणि तो लाव्हा रस जेव्हा भेग पडते जमिनीला आणि त्यातून बाहेर येतो त्याला आपण व्होल्केनो असे म्हणतो. देअर इज हॉट मोल्टन रॉक नियर द अर्थ सेंटर. पृथ्वीचा जो काही गाभा आहे त्या ठिकाणी वितळलेले दगडाचा रस आहे. हे आपलं जे दगड जे असतात, आपण लोखंड वितळलं बघा कसं रेड रेड कलरचा रस तयार होतो लोखंड वितळलं, तसंच दगडसुद्धा वितळल्यावरती त्याचा असा लाल रंगाचा काळ्या रंगाचा असा रस असतो, तो त्या ठिकाणी आहे पृथ्वीच्या गाभाऱ्यात. आणि समटाईम इट रायझेस टू द सरफेस ऑफ द अर्थ थ्रू सच अ क्रॅक ऑर ओपनिंग अँड फ्लोज आउट. ज्या ज्या ठिकाणी अशा भेगा पडलेल्या असतात जमिनीला किंवा होल पडलेले असतात, छिद्र असतात, त्या छिद्रांमधनं हे जे आहे मोल्टन रॉक जे आहे ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच आपण बोलक्यानं म्हणतो. व्हेन दिस हॅपन, असं केव्हा होतं? वी से that the volcano has erupted. आणि जेव्हा हे असं होतं तेव्हा आपण काय म्हणतो की ज्वालामुखीचा उद्रेक झाला, volcano has erupted. A volcanic eruption happens on a tremendous scale. व्होल्कॅनोचा उद्रेक हा एका tremendous scaleनी होत असतो. tremendous म्हणजे काय? very great in amount or level, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. थिक जाड डार्क क्लाउड्स, मोठे मोठे ढग निघतात त्याच्यामध्ये. डार्क क्लाउड्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ढग तयार होतात. ऑफ स्मोक राईज हाय फ्रॉम द ओपनिंग अँड स्प्रेड इन द स्काय. आणि धूर वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये उंचावरती जातो आणि तो पूर्ण आकाशामध्ये पसरतो. Big glowing burning chunks of rock and red hot lava are thrown out of the crack in the earth. आणि जमिनीला जी भेग पडलेली असते त्यातनं मोठे मोठे जळणारे जे चंक्स आहे, म्हणजे तुकडे आहे कसले दगडाचे, ते आणि लावा रस जो असतो म्हणजे वितळलेल्या दगडाचा रस, तर हा सगळा बाहेर येत असतो त्या भेगेतनं. Very hot mud and ash are also thrown out. आणि जी ॲश आहे, राख आहे, गरम गरम राखसुद्धा फेकली जाते बाहेर. अ ग्रेट वॉल्केनिक इरप्शन कॅन चेंज द लँडफॉर्म्स इन अन एरिया. आणि हे जे काही वॉल्केनिक इरप्शन आहे हे जमिनीचा जो काही आकार आहे हे पूर्ण बदलून टाकत असतो, कारण त्यातनं खूप सारे मोठ्या प्रमाणात विस्फोट होत असतात. वॉल्केनोज आर पॉप्युलरली क्लासिफाईड इन टू 3 कॅटेगरीज. आणि वॉल्केनो हे 3 कॅटेगरीमध्ये असतात. नंबर 1 ए ॲक्टिव व्होल्कॅनोज. ॲक्टिव म्हणजे काय? तर ते नेहमी त्यातनं धूर वगैरे हे सगळं बाहेर कंटिन्यू येत असतं. ॲक्टिव व्होल्कॅनोज इरप्ट रेग्युलरली, म्हणजे ते व्होल्कॅनिक इरप्शन हे नेहमी होत असतं त्यातनं, त्याला ॲक्टिव व्होल्कॅनोज म्हणतात. डोरमॅट व्होल्कॅनोज म्हणजे ॲक्टिव नसलेले. डोरमॅट म्हणजे काय? ॲक्टिव नसलेले. डोरमॅट मीन्स टेम्पररली इन ॲक्टिव ऑर इन अ डीप स्लीप, म्हणजे काहीही त्यात हालचाल वगैरे होत नसलेले, एकदम शांत असलेले.
जे ॲक्टिव्ह नाही आहेत असे, दॅट इज कॉल्ड डोरमॅट व्हॉल्केनोज. वी फाईंड इन्फॉर्मेशन अबाउट द इरप्शन्स ऑफ दीज व्हॉल्केनोज इन हिस्ट्री, बट नाव दे आर क्वाईट. ते आधी त्यांच्याबद्दलची माहिती जी काय आहे, केव्हा इरप्ट झाले किंवा काय, त्याबद्दल हिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती मिळते, पण सध्या त्यातनं कोणत्याही प्रकारचं इरप्शन वगैरे होत नाही, त्यांना डोरमॅट व्हॉल्केनोज म्हणतात. अँड नंबर सी, एक्सटिंक्ट व्हॉल्केनोज म्हणजेच काय, तर नॉट एक्झिस्टिंग नाव, म्हणजे अजून आलेलं नाही आहे. ज्योग्राफर्स कॅन गेस, म्हणजे हे जे काही ज्योग्राफीचा अभ्यास करणारे जे काही व्यक्ती आहे ते तर्क लावतात की या ठिकाणी व्हॉल्केनिक इरप्शन होऊ शकतं. बाय लुकिंग ॲट द रॉक फॉर्मेशन दॅट दे यूज टू इरप्ट लाँग लाँग ॲगो, बट देअर इज नो रेकॉर्ड ऑफ इट इन हिस्ट्री. म्हणजे काय की खूप खूप वर्षापूर्वी त्या ठिकाणी व्हॉल्केनिक इरप्शन झालं होतं, पण त्याचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही आहे. त्यांना एक्स्ट्रिंक व्हॉल्केनोज असं आपण म्हणतो. अँड एक्स्ट्रिंक व्हॉल्केनो इज अनलाईकली टू इरप्ट अगेन, आणि ते कधीही पुन्हा इरप्ट होऊ शकता असे असतात ते इन्स्टंट व्हॉल्केनोज. क्रोकोटोवा इज अन ॲक्टिव्ह व्हॉल्केनो. आता हे क्रोकोटोवा जे आहे ते कोणत्या प्रकारात मोडतं, ॲक्टिव्ह व्हॉल्केनोमध्ये मोडतं. इट हॅज इरप्टेड मेनी टाईम्स कॉजिंग ग्रेट डिझास्टर्स, आणि खूप वेळेस त्यातनं इरप्शन झालेलं आहे, स्फोट झालेले आहे, त्यातनं लावा जो आहे तो बाहेर आलेला आहे. द वर्स्ट ऑफ द इरप्शन टूक प्लेस इन ऑगस्ट 1883, आणि सगळ्यात भयंकर इरप्शन कधी झालं होतं, ऑगस्ट 1883. द व्हॉल्केनो इरप्टेड विथ सच अ लाऊड बूम दॅट इट वॉज हर्ड मोर दॅन 3,500 किलोमीटर अवे इन ऑस्ट्रेलिया. इतका मोठा त्यातून आवाज झाला होता, इतका मोठा स्फोट झाला होता की 3,500 किलोमीटर दूरवर ऑस्ट्रेलियापर्यंत त्याचा आवाज गेलेला होता. इट इज बिलीव्ह टू बी द लाऊडेस्ट साऊंड दॅट मॅन हॅज एवर हर्ड, आणि माणसाने ऐकलेला सर्वात पहिला इतका मोठा आवाज होता तो, की जे या अगोदर माणसाने, कोणत्याही माणसाने एवढा मोठा आवाज ऐकलेला नव्हता. द आयलँड विच वॉज अ व्हॉल्केनिक माउंटेन कोलॅप्स्ड ऑन इटसेल्फ, आणि ते जे आयलँड होतं ते स्वतःच त्यामध्ये कोलॅप्स झालं होतं व्हॉल्केनिक माउंटनमध्ये. द डस्ट दॅट वॉज थ्रो अप इन द इरप्शन रोज टू अबाउट 80 किलोमीटर इन द स्काय, आणि जी डस्ट होती, जी धूळ होती त्या व्हॉल्केनिक इरप्शनची, ती जवळजवळ 80 किलोमीटर दूरपर्यंत आकाशामध्ये फेकली गेलेली होती, इतकं मोठा स्फोट झालेला होता. इट स्प्रेड इन द स्काय अराउंड द वर्ल्ड अँड लेटर सेटल इन डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्ड थाउजंड्स ऑफ किलोमीटर अवे, आणि ती पूर्ण जगभरात आकाशामध्ये पसरली होती ती धूळ, आणि नंतर ती सेटल झाली होती ती धूळ, खूप साऱ्या 1,000 किलोमीटर दूरपर्यंत पसरला होता ते व्हॉल्केनिक इरप्शनची जी काही डस्ट आहे ती. द इरप्शन कॉज जायंट वेव्स ऑर सुनामीज इन द सी नियर द आयलँड, आणि असे त्या इरप्शनमुळे मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या, कारण एवढा मोठा जो स्फोट आहे आणि ते आयलँड पाण्यामध्ये होतं, त्यामुळे तिथे खूप मोठ्या मोठ्या लाटा तयार झाल्या एवढ्या मोठ्या विस्फोटामुळे, आणि त्यामुळे सुनामी देखील आलेला होता. अबाउट 165 villages अँड टाउन्स वेअर डिस्ट्रॉईड ड्यू टू द इरप्शन, 165 गावांचा विनाश झाला होता त्या स्फोटामुळे, त्या सुनामीमुळे. द इरप्शन डिस्ट्रॉईड 2/3 ऑफ द आयलँड ऑफ क्रोकोटोवा, आणि क्रोकोटोवा जे आयलँड आहे, जे बेट आहे, त्याचा 2/3 भाग हा नष्ट झाला होता ह्या इरप्शनमुळे. इट कोलॅप्स बिनीथ द सर्फेस ऑफ द सी, आणि तो पूर्ण कोलॅप्स होऊन हा समुद्राच्या तळाशी जाऊन बसलेला होता. क्रिएटिंग अ ह्यूज अंडर वॉटर व्हॉल्केनिक वॉटर ऑर होल, आणि त्या ठिकाणी खूप मोठं होल तयार झालेलं होतं पाण्यामध्ये. द होल वॉज मोर दॅन 6 किलोमीटर वाईड, आणि ते होल इतकं मोठं होतं की 6 किलोमीटर त्याची रुंदी होती. तुम्ही विचार करा, 6 किलोमीटर म्हणजे किती मोठी रुंदी असेल त्याची. सो टुडे विल सी दिस मच ओनली. I will send you word meanings and question answer of this passage. You just read and write down that, okay? Next part we'll see in next video, okay? Have a nice day.